भवानी गणेश मंडळ व नवरात्र उत्सव समिती व भवानी ग्रुपच्या वतीनं कराडच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामध्ये नटराळीची जी वीर आहे तिथं आज मंडळाच्या वतीनं आज शिवजयंती आम्ही साजरी करत आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुरातन काळाप्रमाणे आम्ही मशाल इथं पिठवून शिवजयंती साजरी केलेली आहे. त्याला कराडवासींच्या चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. व ऐतिहासिक ठेवा हा जतन केला पाहिजे व नवीन पिढीला हा कळायला कळण्यासाठी ही शिवजयंती आज चांगल्या पद्धतीने आम्ही साजरी केलेली आहे. त्यावेळी बोलून मी दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र व सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भवानी गणेश अपतोत्सव मंडळ भवानी ग्रुपतर्फे आम्ही पुरातन खात्याचे म्हणजे पुरातन काळापासून ही वीर आहे ते स्वच्छ करून पूर्ण हे केलेलं आहे, सजावट केलेली आहे त्याची. तर हे परंपरा अशीच चालू राहणे जुन्या जे हे म्हणजे पुरातन जे वस्तू आहेत त्या फक्त हे राहून दे जतन राहून दे याचा प्रयत्न आम्ही करणार आणि इथून पुढे नवीन पिढीनं सुद्धा ते करावं एवढंच आमची इच्छा आहे. आज अक्षय शुद्ध द्वितीया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस कराड शहरामध्ये मोठ्या उत्साहानं हा सगळा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पंतांचा कोट इथं नटरावळा ही ऐतिहासिक विहीर आहे. त्याचा याचा जो मेंटेनन्स आहे तो जरी पुरातत्व विभागाकडे असला तरी आपल्या भवानी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन इथं हा शिवजयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे. तो अतिशय देखणा आहे आणि ते पाहण्यासाठी कराडमधून सर्व पेठांमधून नागरिक इथं येत आहेत. तर आजच्या या शिवजयंतीनिमित्त सर्व भवानी गणेश मंडळ व नवरात्र उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्या सर्वांना या सर्व काम केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्या पोटातील ही एक ऐतिहासिक वीर आहे आणि या ऐतिहासिक वीर जवळजवळ 400-500 वर्षाची आहे आणि हिच्यावर महामनींच्या काळामध्ये ही साधारणतः बांधली गेली असावी. आणि आपला जो कराडचा कोट आहे तो आज आपल्याला फारसं लक्षात नाही आहे पण या कोटामधली ही विहीर आहे आणि या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये ज्या खाचा आहेत त्या खाचात जर टोळ्या घातल्या म्हणजे त्याला घालत असतील आणि त्यांना लागण्याप्रमाणे निर्णय तर जे मजले त्यावेळेला तिथे तयार होत असतील तळाशी पाणी नंतर मग शस्त्र अन्न वगैरे असं सगळं स्वयंपूर्ण असणारी अशी ही विहीर 400-500 वर्षाची आपल्याला अत्यंत अभिमानास्पद आहे. आणि यावर्षी नाविन्यपूर्ण रीतीने शिवाजी महाराजांचं आपण प्रतिष्ठापना या ठिकाणी इथं केलेली आहे. ही भवानी मंडळाला अत्यंत गौरवास्पद अशा तऱ्हेची गोष्ट आहे.